तुझा सगुण म्हणू की निर्गुण रे पुढच्या कार्यक्रमाला तरी मोरे दादा 20 फूट समोर स्पीकर ठेवता. मोरे दादा पुढच्या कार्यक्रमाला ठेवाल ना. तो भगवंत असाय बाबू झाले आकार नाही उकार नाही. तुम्ही लोकांनी ठरवलं आकार द्या. तुझ दृश्य मानू की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंदू रे एक गोविंदू रे एक गोविंद सगुण म्हणू सूक्ष्म म्हणू की अस्मुक्षरे सूक्ष्म म्हणू की अस्मुक्ष रे सूक्ष्म अस्मुक्ष एक गोविंद रे एक गोविंद रे एक गोविंद रे तुझे सगुण म्हणू देव बोले बाप रखवा देवी वरुण विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे जाणून हा अभंग घ्यावा वाटला. कारण देवाला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लोकांचा बदलला. माझं कीर्तन तुम्हाला कल्पना आहे. रुईखेड मध्ये मी जरी नाही आलो पण डोंगर खंडाळ्याला येऊन गेलो. दोन वेळा आलो वाटते राधेश्यामजी चांडक बुलढाणा अर्बन. ते काळे परिवाराचा उशिरा संबंध आला रुईखेडचा. हे पोरग गडबड करून करते गलती न झाला काय रे नजर चुकी झाला काय तेच तर सांगून राहिलो. अरे लेखरातही देव आहे ना बेटा तुझ सगुण म्हणू आमच्या माय माऊल्यातही अंबादेवी बसून आहे. अंबिका माता तुमच्यातही आहे ना. देव बोले अरे आपल्या लोकांचेही आपला विचार विशाल व्हावा.
आपण हलकट वृत्तीचे नाही राहिलो पाहिजे. आम्ही काही काही लोक लहान वृत्तीचे आहोत. तो देव प्रत्येकात समजावा हा तुकडोजी महाराजाचा संदेश आहे. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. जमलं मोरे भाऊ पाया लागल्या ज्यानं जमलं. प्रेम नाही का मोरे दादानं त्यांच्या आईची यात्रा भरवली भाऊ. त्यांची आई मरण पावली. सत्यपालचं कीर्तन ठेवलं एका बुद्धानं बौद्ध समाजाचे पण अवघ्याईले जवळ करणारे. हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सोनार तांबार माळी कुणबी तेली पाटील धनगर नावी मातंग ब्राह्मण देशमुख जन्माचे दिवस किती जन्माचे दिवस अरे नेम नाही ना काळाची उडी पडेल वा जेव्हा त्याच्या पुढचं सांगा बरं एखाद्यानं. काळाची उडी पडेल वा जेव्हा त्याच्या पुढचं हा मोठ्या माणसानं बोला तुम्ही बोला कारण मी एकटा महाराज म्हणजे काय व्ही आय पी ची औलाद आहो. तुम्ही 9 महिने 9 दिवसातले मी 9 महिने 9 दिवसातला गलतीनं एखाद्या 7 महिन्यात विड्रॉल होते. बोला ना काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप या या या. अरे इकूनच येणार किती फेरा खाल्ला हे तेच तर आहे ना. तुम्ही इकून चटकन या लागत होत माणूस फेराच खाऊन राहिला. धन्यवाद. कोण्या गावचे कोलवड मी येऊन गेलो ना. धन्यवाद. थांब शाल दिले एकदम दुसरी देसान क्या बात. नको नको मना गुंतू माया जाळी त्याच्या पुढचं थांबा 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 गडबड केली. तुम्ही एवढे चंचल काऊन झाले शिजर झालं काय तुमच्या मायचं. तुम्ही एवढं शांततेनं उभे राहणं अधिक महिना होता काय. अरे तुम्ही शांत बसा ना काऊन गडबड आहे काही पोटात आहे काय गडबड काऊन एवढी. म्हणा आज अंबिका मात्याले देऊन टाकतो मी माल्याचे वाईट आहे या इकडे. तसं नका बोल या तसं आहे मोरे दादा. एक मिनिट मावसा तुम्हाला जाऊ देत नाही खाली उतरीन मी तुम्हाला धरीन. गुलाबराव भीमराव पांडे हा बोला. भीमराव भाऊ म्हणा आजपासून मी कोणतंही वाईट काम करणार नाही ना सांगा ना. नाही नाही कोणतंही वाईट व्यसनी करणार नाही. काय काय करणार नाही